हेलो कृतिका, मी मयुरेश बोलतोय. क्या बात है, खुद मयुरेश अधिकारी. तू मच काय मयुरेश, आज काय स्पेशल घडलंय का? नाही म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळला वगैरे नाहीये ना? नाही तसं काय झालं नाही कृतिका, फक्त सूर्याला ग्रहण लागतंय की काय अशी शंका मनात आली म्हणून तुला फोन केलाय मी. डोंट बी स्टुपिड मयुरेश, सूर्याला ग्रहण लागतच. अरे त्याच्या तेजस्वीपणाची ती त्याची शिक्षा आहे. माहिती नव्हतं तुला. कृतिका आपण मुद्द्याचं बोलूया. ऑफकोर्स, तू फोन केलायस, तू बोलायला पाहिजेस. बोल बोल. आज सकाळी तू अभयला मोबाईलवर मेसेज केलास, त्याचा अर्थ विचारायचा मला. मयुरेश, मी आणि डॉग दिवसातून 100 SMS पाठवतो एकमेकांना. आता नेमका कुठला SMS तुला अभिप्रेत आहे हा विल आय नो, जरा सांग ना, नीट बी स्पेसिफिक. मी सांगतो ना तुला कुठला मेसेज ते. डिअर डॉग, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्यामध्ये जे काय झालं ते तू तुझ्या घरी कधी सांगणार आहेस? लवकरात लवकर सांगून टाक. एकच गोष्ट मी तुला किती वेळा सांगू, हा मेसेज होता कृतिका तो. मयुरेश, शाळेत तुला सॉलिड मार्क मिळायचे ना? नाही म्हणजे पोपटपणची परफेक्ट करतोस. अख्खा SMS तुला पाठ आहे. नाही म्हणजे माझा SMS एवढा आवडला तुला. हो कृतिका, मला फक्त त्याचा अर्थ हवाय. आय थिंक याचा अर्थ तू तुझ्या भावाला विचारावास. त्याने जर मला सांगितलं असतं तर मी तुला फोन कशाला केला असतं कृतिका? मला तुझ्या तोंडी लागण्याची काही हौस नाही. हे हॅलो, तुला ढीग हौस असेल, कृतिकाच्या तोंडी लागायला अवकात लागते. अवकात कळलं ना? कृतिकाचा शट अप. ओरडायचं काम नाही, नीट बोल. तू मला फोन केलास, मी तुला फोन केला नाही. ओके कृतिका, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस का मी फोन ठेवू? देणारच आहे मयुरेश, असं काय? तू प्रश्न विचारलास, मी उत्तर देणार, बिकॉज आय एम अ गुड गर्ल. नाही म्हणजे खरं म्हणजे याचं उत्तर तुला डॉकनीच द्यायला पाहिजे, पण तुला माहिती आहे ना तुझा भाऊ किती लाजाळू आहे, किती शाय. नो प्रॉब्लेम, मी उत्तर देते. कारण काय आहे ना मयुरेश, शेवटी मी आणि डॉग वेगळे असे नाही चोपत. कृतिका तू परत मुद्दा सोडून भरकडत चालली आहेस, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू. नाही मयुरेश, तेच तुला कळत नाहीये, मुद्दा हाच आहे. मयुरेश सिरियसली, अरे मी आणि डॉग आम्ही खूप क्लोज आहोत. आम्ही ऑस्ट्रेलियाला प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या बरोबर शेअर केली. इनफॅक्ट मयुरेश, लेट मी टेल यू, मी आणि डॉग एकत्र. कृतिका, मयुरेश कम ऑन, किंचाळ नको, कांठळे बसतात ना मला. यु नो व्हॉट, तुम्हा अधिकारी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, तुम्ही ना जरा जास्तच रिॲक्ट होता. आणि म्हणूनच डॉग तुम्हाला कित्येक गोष्टी सांगतच नाही. खरंच, म्हणजे मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा रे, आपल्या दोघांच्या मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जे काही झालं ते घरी सगळ्यांना सांगून टाक, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि काय ना, गोष्टी लपवून हासिल काहीच होत नाही. म्हणून मी डॉकला म्हटलं की तू बाबा मयुरेशला सगळं सांग, सरिताला सगळं सांग. मयुरेश, शेवटी माझी आणि डॉगची रिलेशनशिप कंटिन्यू व्हायला हवी असेल तर मला अधिकाऱ्यांची साथ ही लागणारच आहे ना. आणि मला माहिती आहे की डॉग हॅपीली मॅरिड आहे, मला त्याचा संसार अजिबात मोडायचा नाही आहे. फक्त एकच कंडिशन आहे, मला गरज असेल तेव्हा डॉग मला मिळाला पाहिजे. दॅट्स इट. आत्ताच्या आत्ता जिथे असशील तिथे तुझा जीव घेईन मी. हाऊ डू यू टॉक लाईक दॅट इझिली मयुरेश? याच्यात मला काहीही चूक किंवा ऑड वाटत नाही. 10 तोंड घालायची सवय आहे ना तुला. बट लेट मी टेल यू, अभयला मी तुझ्या जाळ्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. कृतिका.